शब्दांचा जर तुम्ही अर्थ लावत गेला तर तुम्हाला लक्षात येईल की भारत मातेचं वर्णन करत असताना त्यांनी त्याला सांगितलंय की दुष्टांचं निर्दालन करणारी तू आहेस. जे लोक हे गाणं ऐकायचे तर मला आता सांगताना अंगावरती काटे आणि का बरं तू अशी हे झाली. तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जयोस्तुते म्हणून एक गाणं लिहिलं. त्या जयोस्तुतेचे काही कडवे आहेत ना, खूप रेअर आहेत, कुणालाच ऐकायला मिळालेले नाहीत आजपर्यंत. ते आहेत युट्यूब वरती आहेत, नाही अशातली गोष्ट नाही. युट्यूब वरती एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये 5-6 मुली असं थांबून ते गाणं गात आहेत. ते वाले कडवे ऐका लक्षात, मग तुम्हाला लक्षात येईल त्याच्यामध्ये ना त्या स्वातंत्र्य देवतेला जाब विचारले त्यांनी. जाब आतापर्यंत आपल्याला वाटत होतं जयोस्तुते श्री महन मंगले सुभासपदे स्वतंत्रते शुभदे, आपण ते आपल्याला आतापर्यंत वाटत असतं की स्वतंत्रतेची स्तुती आहे. पण शेवटच्या दोन कडव्यामध्ये ना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जाब विचारलाय. त्याच्यात एक ओळ अशी आहे, त्या ओळीचं शब्दशः भाषांतर केलं तर असं होईल, अख्ख्या जगभर तर तुला जावं वाटतंय, भारतात येताना नेमकं तुला काय होतं. जाब विचारायला सुरुवात केली. विचार करा, ते गाणं जेव्हा त्या लोकांनी ऐकलं असेल, ते गाणं जेव्हा त्या लोकांनी गायलं असेल, त्या गाण्याचे अर्थ जेव्हा त्या लोकांपर्यंत तरुणांपर्यंत पोहोचले असतील, तरुण किती पेटून उठले असतील.